आज जागतिक जलदिन एकविसाव्या शतकात जगाला भिडसावणाऱ्या पाणीविषयक समस्येवर निसर्गाच्या मदतीनं उपाय शोधणं ही आजच्या जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना या, संकल या पार्श्वभूमीवर जलसाक्षरता आणि पाणीविषयक समस्या याविषयी संवाद साधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसंच कोकण विभागाच्या जलसाक्षरता केंद्राचे जलनायक राहुल तिवरेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले राहुलजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। स्वागत आपलं सड्यांच्या बातम्यांमध्ये यंदा जी जलसाक्षरता आहे जी अभियान जी संकल है। जलस है। है जे अभियान घेतलेले त्याची संकल्पना काय जलसंपत्ती अधिनियम एक आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे त्याच्या अंतर्गत असं केलेलं आहे की जे काही जलसाठे आहेत नद्या असतील तलाव असतील हे पूर्णपणे आता ग्रामसभेकडे हस्तांतरित करण्याचं एक आहे त्याचबरोबर जलयुक्त शिवारमध्ये जी काही कामं झाली आणि आपल्या राज्यात असणाऱ्या पाणी वापर संस्था यांचा जो काही प्रशिक्षणाचा जो भाग आहे तो आपण या जलसाक्षरता केंद्राच्या मार्फत इथे राबवणार आहोत आणि जी एक चळवळ पाण्याच्या बचतीसाठी सुरू झालेली आहे त्या चळवळीसाठी कार्यकर्ते तयार करणे ग्रामस्तरावरती तर तो एक मोठा भाग ह्याच्यातला राहणार आहे त्याच्या अंतर्गत आपण जलसेवकांची जी नेमणूक आहे ती ग्रामसभेच्या मार्फत करणार आहोत आणि त्यांच्या मार्फत ही जी चळवळ आहे पाणी ठरवून दो ठेवण्याची ती आपण पुढे नेणार आहोत हा या जलसाक्षरतेचा पूर्णपणे उद्देश आहे पाण्याबद्दल एक चिंता वाटायला लावणारी आणि चीड आणणारी सुद्धा गोष्ट आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घडते की भरपूर पाऊस पडतो आणि उन्हाळ्याचे चार महिने आपण पाण्यासाठी डोकी फोडतो यामागे काय कारण तुमच्यातल्या जलनायकाला दिसतात अगदी बरोबर प्रश्न आहे हा आपण जर बघितलं तर मुंबईला जे पाणीपुरवठा करतो मोखाडा जवारचा भाग तिथे अठराशे एम एमच्यावरती वरती पाऊस पडतो पूर्ण वर्षभर मुंबईला पाणी पुरतं पण या भागामध्ये डिसेंबर जानेवारीपासून टँकर लागायला सुरुवात होते हा एक विरोधाभास आहे दुसरीकडे बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये सातशे एम एम पाऊस पडतो दरवर्षी परंतु आता त्याचं प्रमाण जे आहे ते साडेचारशे ते पाचशेच्या दरम्यान आलेलं आहे म्हणजे दीडशे एम एम पाऊस हा या भागातला कमी झालेला आहे पण या भागामध्ये ऊस केला जातोय अजूनही पाणी जर आज बघितलं तर तीनशे फुटाच्या पेक्षा पण खाली गेलेलं आहे त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थापन पाण्याचं ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय आज जो इस्रोने जी एक स्टडी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ज्याचं वाळवंटीकरणाकडे वाटचाल सुरू आहे ते महाराष्ट्र राज्य आहे बापरे आणि ही अतिशय खेदाची आणि अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्या पूर्ण सरकारला आणि पूर्ण नागरिकांना ह्या गोष्टीची दखल घ्यावी लागेल गंभीर दखल घ्यावी लागेल की आपण आज वाळवंटीकरणाकडे चाललोय आणि अशा भागात आपण पुन्हा ऊस करतोय आणि जो कोकणातला भाग ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचं पंचेचाळीस टक्के पाऊस पडतो तिथे आपण जलसंधारणाच्या कामामध्ये कुठेतरी कमी पडतोय असं ते जाणवतोय आणि त्यामुळे हा विरोधाभास आपल्याला दिसून येतोय जलसंधारणाच्या बाबतीत कमी पडण्याचा मुद्दा तुम्ही मांडला तो की पारंपरिक बंधारे पाणी अडवण्यासाठी पुरेसे सक्षम नाहीत असं म्हणता येईल असं स्टेटमेंट करता येईल आपल्याला आपल्याला असं म्हणावं लागेल की पाऊस ज्या भागामध्ये ज्याप्रमाणे पडतोय म्हणजे कोकणामध्ये अठराशे एम एम पाऊस पडतोय विदर्भामध्ये अकराशे एम एम पाऊस पडतोय तर त्या भागामध्ये जे आवश्यक आहेत अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला केलं पाहिजे कोल्हापूरमध्ये चालणारे बंधारे हे जव्हारमध्ये चालतील असं नाही तिकडे ज्या प्रकारची सबसरफेस बंड झाले ते आपल्या भागात चालतील असं नाही आहे त्यामुळे आपल्याला जे डिझाईन आहे जलसंधारणाचं ते साईट स्पेसिफिक करावं लागेल आपण मोखाड्यामध्ये एक प्रयोग करून बघितला ज्याच्यामध्ये आपण बंधाऱ्यांना वेंट दिले दरवाजे दिले जे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ओपन राहतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामधून पाणी वाहून जातं बंधाऱ्याच्या भिंतीला कुठचाही धोका होत नाही त्याच्यामध्ये येणारी माती जी आहे ती पूर्णपणे वाहून जाते त्यामुळे त्याच्यामध्ये सिल्टेशन सुद्धा होत नाही आणि बंधाऱ्याची पाणी अडवून धरण्याची क्षमता जी आहे ती कुठेच कमी होत नाही तर अशा प्रकारचे जे नाविन्यपूर्ण प्रयोग औरंगाबादमध्ये झाले असतील नाशिकमध्ये झाले असतील तर त्या सगळ्यांना कुठेतरी आज रिकग्नाईज करून त्या त्या भागामध्ये जशी आवश्यकता आहे तशा प्रकारचं स्पेसिफिक डिझाईन करून आपल्याला हे बंधारे डिझाईन जर केले आणि तशा प्रकारचे जर जे चेंजेस आहेत ते आपल्या शासकीय जी आरमध्ये जर केले गेले के तर ते आपल्याला उपयुक्त ठरू शकेल आणि मग आज जे आपण बघतोय की बंधारे बांधले गेलेले आहेत पण त्याच्यामध्ये शेतं तयार झाली माती साचल्यामुळे ते आपल्याला कुठेतरी टाळता येईल आणि जी आपण खूप मोठा खर्च जो करतोय त्याच्यामध्ये रेती सिमेंट हे सगळंच वापरलं जातं जी आपली राष्ट्रीय संपत्ती आहे तर ते कुठंतरी आपल्याला वाचवता येऊ शकतं विषम पाणी वाटप हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे शहरातलं पा शहराला पुरवलं जाणारं पाणी त्याचं प्रमाण आणि ग्रामीण भागात वापरलं जाणारं पाणी हे जे वाटपा मागचं जे विषमता त्याबद्दल काय सांगता येईल शहरी भागामध्ये दरडोई आपल्याला एकशे ऐंशी ते दोनशे लिटर पाणी मिळत असतं आणि ग्रामीण भागामध्ये त्याच्या अर्ध्याहूनही कमी आहे पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ग्रामीण भागामधलं जेव्हा आपण कुटुंब म्हणतो तेव्हा ते, ते फक्त चार लोकांचं कुटुंब नसतं तर त्यांच्याबरोबर त्यांची गायी गुरं शेळ्या मेंढ्या कोंबड्या हे सगळेच असतात पण शहरी भागामध्ये जर आपण बघायला गेलो तर त्या ते फक्त एक न्यूक्लियस कुटुंब आहे त्यांना पाण्याची जी आवश्यकता आहे ती कमी प्रमाणामध्ये आहे परंतु जे नियोजन झालंय त्याच्यामध्ये शहरांना पाणी जास्त आणि ग्रामीण भागाला कमी त्याच्यामधला दुसरा मुद्दा आपल्याला असं बघावं लागेल की कुठचंही शहर आज स्वतःचं पाणी मिळवत नाहीये ते त्याच्या आजूबाजूला असलेली जी गावं आहेत आजूबाजूला असलेले जे जिल्हे आहेत त्यांच्यामधून कुठून तरी दीडशे दोनशे किलोमीटरवरून ते पाणी आणत आहेत तर हे पाणी आणत असताना शहरांना पण याचं भान ठेवावं लागेल की आपण कुठच्या भागामधून पाणी आणतोय आणि याचा वापर कसा केला जातोय कारण शहरामध्ये पाण्याचा खर्च होताना दिसत नाही पण ग्रामीण भागामध्ये त्याच्या झळा ज्या आहेत त्या आताच लोकांना जाणवायला लागलेल्या आहेत आज आपण जलदिन साजरा करतोय पण आजही आताही अशी गावं आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत की ज्याच्यामध्ये ऑलरेडी टँकर सुरू झालेला आहे पण ह्याचा चर्चा नाही झालेली आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये तर हे कुठेतरी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जे पाणी वाटप होत आहे शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये आणि हे अशा वेळेला की महाराष्ट्र राज्य हे आज ऑलमोस्ट एकोणपन्नास टक्क्याच्या वरती शहरीकरण झालेलं आहे तर मग जलसंधारणामध्ये शहरांमध्ये पडणारं सुद्धा त्याचं नियोजन तितकंच महत्वाचं आहे म्हणजे आपल्या इमारतींना असणारं रेन रूफ वॉटर हार्वेस्टिंग करणे किंवा जे वाया जाते पाणी समुद्रामध्ये त्याचा पुनर्वापर करणे हे कुठेतरी आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब करावा लागेल तर ही जी विषमता आहे ती आपण कमी करू शकू नाहीतर ग्रामीण भागातले लोंडे जे आहेत ते तिकडे दुष्काळ पडल्यामुळे शहराकडे येतच राहतील रोजच्या जगण्यातच एकंदर सर्वसामान्य माणसांना पाण्याला मान देऊन कसं जगावं काय सांगेल तुमच्यातला कार्यकर्ता मला तरी असं वाटतं की ज्या शहरांना आज त्यांच्या जवळपासचा ग्रामीण भाग पाणी पुरवठा करतोय आणि कुठेतरी तेच आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी किंवा पायपीट करावी लागेल लागते किंवा तिकडच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना दोन ते तीन किलोमीटर लांब जाऊन पाणी आणावं लागतंय पण तोच भाग आपला मुंबईला पाणी पुरवठा करतोय तर आपल्याला कुठेतरी एक जाणीव ठेवली पाहिजे की आज आपण जे पाणी पितो आहे ते आपल्या शहरात पडलेलं पाणी नाही ते कुठेतरी लांब दीडशे किलोमीटरवरती पडलेलं पाणी आणि ते आपल्याला आज मिळतंय तर त्या भागातल्या लोकांच्या सहकार्यासाठी सा आपण काय करू शकतो त्यांच्या पाण्याची वणवण थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो आणि आपल्याकडे जे पाणी आज उपलब्ध आहे त्याचा आपण किती जाणीवपूर्वक वापर करू कमीत कमी त्याचा गैरवापर आपण पूर्णपणे टाळू हे आपल्याला आज लक्षात घेतलं पाहिजे आणि अग अतिशय म्हणजे आपण गाड्या धुण्यासाठी जे, जे पाणी वापरतोय किंवा घरामध्ये ज्या प्रकारचं पाणी वापरतोय त्याचा वापर फार जाणीवपूर्वक करावा कमीत कमी करावा आणि जे उपलब्ध पाणी आहे ते अगदी ग्रामीण आणि शहरी भागातल्या आपल्या बांधवांसाठी राखून ठेवावं आणि वाटप त्याचं समन्यायी वाटप करावं असं आपल्याला कुठेतरी सांगावं लागेल शहरातल्या लोकांना जगातले जे काही दोनशे देश आहेत त्यातल्या ते त्यामध्ये उत्तम पाऊसमान लाभलेला देश म्हणजे आपला भारत आहे पहिल्या पाचामध्ये त्याचा क्रमांक येतो आणि दुसऱ्या बाजूला आपण पाण्याच्या दुर्भिक्षावर आपल्याला बोलावं लागतंय हा विरोधाभास काळीच पिळवटून टाकणार आहे जल आहे तो कल हे असं प्रत्येक माणूस जेव्हा बोलेल तेव्हाच हे चित्र आपण काही प्रमाणात बदली बदलू शकू या मुलाखतीबद्दल राहुल खूप खूप धन्यवाद